ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी अंगी बाळगल्यास भविष्यातील अडचणी दूर होतात, असेच काही स्वप्न बाळगलेल्या भवानीपेठेतील किरण कंटीकर हा तरुण वयाच्या 24व्या वर्षापासून जनतेच्या सेवेसाठी म्हणून पोलीस व्हायचे स्वप्न अंगी बाळगला होता। अखेर डिसेंबरमध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत पास होऊन आता ट्रेनिंगसाठी सज्ज आहे। लहानपणापासून अनेक खडतर दिवस काढून आपले शिक्षण 10वी उत्तीर्ण होऊन NCCच्या अनेक सन्मान पत्रिका घेत उत्तुंग भरारी घेतली आहे। आपल्या भागातील गरीब विद्यार्थी अखेर भरती प्रक्रियेत पास झाल्याने भवानीपेठेतील नगरसेवक सुरेश पाटील यांनी त्यांचा सत्कार समारंभ ठेवला होता। यावेळी शरणप्पा डोळे, नागनाथ मलुरे, नगमन्ना यलदद्दी, निंगप्पा पुजारी, बसवराज भोईकट्टी, किसन बत्तीन, अब्बास अली तांबोळी, नरसप्पा मंदकल, बंडप्पा डोळे, दशरथ गंजेली, बसवराज जाटगल, पांडुरंग कैरम कोंडा, नागनाथ मनकल, सुरेश गोरकल, सुरेश झेंडेकर, बतलैया माचरला, साहेबण्णा मुडल, अप्पू उळागड्डे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा करण्यात आला। चोपडेच्या घराण्यातले डॉक्टर झालाय, नंतर तिघेर मामाच्या घरात आपले इंजिनियर झाले, अनेक लोक इंजिनियर झाले, परंतु पोलीस आमच्या या घोंगडेवसी भागामध्ये मी लहान असताना आमचे बाईकट्टी काकाचे मित्र, आमचे वडीलरी मंडळाचे मित्र शरणप्पा बोलकर हे पोलीस झालेले होते, पण त्यावेळी आम्हाला काय कळत नव्हतं। आता एक आपल्या समाजाचं पोरग या ठिकाणी पोलीस म्हणून त्याचं काल निवड झालंय, त्याने किरण कंटीकर हा फार वर्षापासून तडफड करतो, अनेक वेळा रडलंय, पोलीस भरती व्हावा म्हणून त्याने जिगिरीचं काम करून या ठिकाणी प्रयत्न केलाय। पहिला होमगार्ड होता, नंतर कोरोनाच्या काळात या ठिकाणी मी बघितलो की त्यांनी न घाबरता कोरोनाच्या वेळी अनेक लोकांना घेऊन जायचं आणायचं न घाबरता काम केलेलं आहे। अनेक लोकांना, राजकीय पुढारी लोकांना या ठिकाणी कोरोना योद्धा म्हणतात, खरं तर कोरोना योद्धा पुढारी लोक नसतात, किंवा चुचा करत असतात, काय तर करून आपलं नाव करायचा प्रयत्न करतात। मी लग्नात असताना मी कोरोनाच्या कुटुंबात गेलतो, पण खरं कोरोना योद्धा आपल्या काँग्रेसचा हा किरण कंटीकर आहे, त्यामुळं आमच्या सर्व वडीलधारी मंडळींना इथं काय राजकारण तिचकट नाही आहे, एक चांगलं पोरग या ठिकाणी पोलीस झालं आहे, हे चांगले पोरं त्या ठिकाणी डॉक्टर, वकील, IPS, IAS अधिकारी व्हावं म्हणून मी चोपडे क्लासेसमध्ये परवा बोललो होतो। पण गोंगडे वस्तीचे जे कोणी आपले मुलं आहेत, खरं तर मी सांगू नये, आमच्या वडिलांचं स्वतःचं इच्छा होतं की काय तर शिकून मोठा व्हावं आणि मेडिकल सोर्स लावं, पण लावू शकलो नाही, दुर्दैवाने म्हणा सुदैवाने म्हणा, आमच्या वडिलांचं फार इच्छा होतं। आता इथं सर्व वडीलधारी मंडळी आमचे मुद्दा या ठिकाणी बोललो की वडीलधारी मंडळांचं खूप मोठं इच्छा असतंय सगळं आपलं डॉक्टर, वकील, इंजिनियर, IPS, IAS अधिकारी व्हावं, कलेक्टर व्हावं या पद्धतीचं मनात असतंय, परंतु आम्ही मुलं शिकलं नाही कारणानं त्या ठिकाणी मागं पडलो आहोत। माझं इच्छा फार होतं आमचेही मुलं शिकाव, सर्वांची इच्छा इथं असलेल्या लोकांचं सर्वांची मुलं शिकाव, डॉक्टर व्हावं, वकील व्हावं, इंजिनियर असं वाटत असतंय, पण आपण झालेलं नाही, माझ्यासारखं माणूस झालं नाही, माझं मुलगा बी शिकाव, कारण पैसे भरपूर असतानाच आहेत जे गरीबाची मुलं शिकतात, आणि आता बघायला अलीकडं गरीबाचीच मुलं फार शिकतात, आमच्यासारखी मुलं शिकलेली मी तर मला बघितलंच नाही, फक्त माझी मुलगी शिकली तेवढं सांगायचं अभिमान नाही, किंवा ते MBA झाली, मुलगी जसं शिकली तसं आमचे सर्व आजोबा म्हणजे आमच्या वडिलांचं, आजोबांचं, आमच्या मित्रमंडळींचं इच्छा आहे त्यांचे मुलं नातू शिकावं, जसं आमचं मल्लू चोपडे डॉक्टर झालं आहे, जसं इंजिनियर वकील झाले, जसं आता कंटिकर झालं, तिकडीचा मुलगा बी आज फार मोठा हुशार आहे, झेंडेकर काकाचा मुलगा बी हुशार आहे, आमचा अब्बास तांबोळीचा मुलगा बी या ठिकाणी रेल्वेमध्ये आहे, असं अनेक मुलं मोठमोठ्या उद्योगावर आहेत। खरं तर आता आम्ही गौंडी किल्ल्यावर दर्जा वगैरे करून सर्व आमचे दशरथ गंजे असून अनेक गौंडी किल्ल्यावर दर्जा करणारे सुद्धा लोकांची इच्छा आहे, आपला मुलगा शिकला तर आपला नातू शिकावं आता।